Welcome to AV number 6, part number 6 of last section brainstorming activity. Uh, now we turn to A4 activity. This is uh, our A4 activity. Uh, imagine your friend or younger brother or sister has committed a grave mistake that has resulted in a great loss to the college property or to your family. He or she seeks your advice to come out of the situation or problem. राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड ब्रदर सिस्टर हू डिस्क्राइब्स द एंटायर सिच्युएशन अँड सिक्स हेल्प फ्रॉम यू टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स कल्पना करा की त्या ठिकाणी इमॅजिन युअर फ्रेंड ऑर यंगर ब्रदर और सिस्टर हॅज कमिटेड अ ग्रेव्ह मिस्टेक तुमचा लहान भाऊ तुमचा लहान बहीण किंवा तुमचा एखादा मित्र जे आहे त्यांनी अतिशय ग्रेव मिस्टेक अतिशय गंभीर अशी चूक केलेली आहे गंभीर असं एक प्रकारचं त्याच्याकडनं कृत्य घडलेलं आहे दॅट हॅज रिझल्टेड इन अ ग्रेट लॉस टू द कॉलेज प्रॉपर्टी की त्यामुळे त्या ठिकाणी कॉलेज प्रॉपर्टीचं त्याच्या हातून किंवा तिच्या हातून खूप मोठं नुकसान झालेलं आहे कॉलेजच्या मालमत्तेचं ऑर टू युअर फॅमिली किंवा किंवा एखाद्या कुटुंबाचं ते नुकसान झालेलं आहे असं म्हण म्हणूया ही शी सिक्स युअर ॲडवाईस टू कम आउट ऑफ द सिच्युएशन तो किंवा किंवा ती ती त्याने तुमचा सल्ला मागितलेला आहे अशा परिस्थितीमध्ये हा ही जी समस्या आहे ह्या समस्येला सोडवण्यासाठी राईट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड ब्रदर सिस्टर हू डिस्क्राईब द एंटायर सिच्युएशन तर आपल्याला एक डायलॉग तयार करायचा आहे तुम्ही आणि तुमचा मित्र तुमचा भाऊ तुमची बहीण यामध्ये तुम काय संवाद त्या ठिकाणी हू डिस्क्राइब द एंटायर सिच्युएशन अँड सिक्स सेल फ्रॉम यू आणि पूर्ण परिस्थिती त्यांनी सांगितलेली आहे आणि आपण त्यांना काय मदत करू शकतो कशा पद्धतीने आपण त्यांना मदत करू शकतो ते आपल्याला सांगायचं आहे टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत इंट्रोडक्शन सिकिंग हेल्प इंट्रोडक्शन कन्फेसिंग द मिस्टेक सिकिंग हेल्प युअर ॲडवाईस सजेशन आणि कन्क्लुडिंग पार्ट असे पाच मुद्दे ह्या ठिकाणी दिलेले आहेत तर त्या पद्धतीने पद्धती पद्धती त्या ठिकाणी कशा पद्धतीने ते चूक झालेली आहे त्याच्यातला एक डायलॉग जो आहे तो त्या ठिकाणी आपण बघूया ह्या ठिकाणी एक डायलॉग मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने असा तयार करता येईल आपल्याला तर या ठिकाणी दोन भावंड किंवा दोन मित्र असं म्हणूया आपण पहिला मित्र आहे आपला साकेत साकेत म्हणतो आहे हाय हव आर यू डिडंट सी यू एस्ट्रडे कुणाल व्हेर व्हेर यू साकेत म्हणतो आपल्या मित्राला हव आर यू कसा आहेस तू डिडंट सी यू एस्ट्राडे काल तुला मी बघितलंच नाही कुणाल वेअर वेर यू कुठे होतास तू काल कुणाल त्याला म्हणतोय आय वॉज प्लेइंग फुटबॉल अरे मी काल फुटबॉल खेळत होतो इनफॅक्ट आय वॉज ऑल्सो गोईंग आउट फॉर यू आफ्टर द गेम बट कुडंट फाईंड यू खरं तर गेम नंतर गेम पूर्ण झाल्यानंतर मी तुला शोधत होतो पण तो काही दिसला नाही साकेत सेड कुणाल इनफॅक्ट आय आय नीड टू टॉक टू यू अबाउट समथिंग सिरियस साकेत त्याला म्हणतोय की कुणाल अरे तुझ्याशी मला एक गोष्ट चाहे, चाहे। कारे? सिरियस गोष्ट तुझ्याशी शेअर करायची आहे बोलायची आहे कुणाल सेड सिरियस का रे सिरियस काय घडलं असं वॉट इज इट यू लुक वरीड वरी टू तू खूप जरा काळजीत दिसतोय चिंतेत दिसतोय टेल मी लेट अस सी वेदर वी वे कॅन सॉल्व्ह द प्रॉब्लेम टुगेदर ठीक आहे बघूया आपण काय प्रॉब्लेम आहे आपण तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया आपण बघूया आपण साकेत सेड आय हॅड बॉरड अ बुक फ्रॉम द लायब्ररी अँड आय लॉस्ट इट अरे यार मी लायब्ररीमधनं एक पुस्तक घेतलं होतं आणि दुर्दैवानं त्या ठिकाणी ते पुस्तक माझ्याकडनं हरवलं आय लॉस्ट इट समबडी पिक इट फ्रॉम माय बॅग कोणीतरी माझ्या बॅगमधनं ते काढलं

कुणाल सेड बट यू हॅव नो चॉईस अरे पण तुला आता काही चॉईस नाही आहे ना यू मस्ट इन्फॉर्म द लायब्ररीयन अँड लेट हिम डिसाईड व्हॉट स्टेप शुड बी टेकन तू एक काम कर लायब्रेरियन जे असतील ना त्यांना तू सांगून मोकळं हो की तुम्हाला माझ्याकडनं पुस्तक हरवलेलं आहे तुम्हाला काय स्टेप घ्यायची तुम्हाला काय कार्यवाही करायची करा यू ऑल्सो शूड टेल अंटी व्हॉट ॲक्च्युली हॅज हॅपन तू तु, आंटीला तुझ्या आईला पण त्या ठिकाणी सांग की नेमकं काय घडलेलं आहे आय एम शुअर आंटी विल हेल्प यू कम आउट ऑफ दिस प्रॉब्लेम मला खात्री आहे की या ठिकाणी तुला मावशी नक्की मदत करतील त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमबद्दन सोडण्यासाठी ट्रूथ हॅज नो no अल्टरनेटिव्ह शूट हे बघ सत्याला कुठलाही पर्याय नाही आहे द मिस्टेक हॅज हॅपन मे मे बी अननोईंगली कदाचित तुझ्याकडनं ही मिस्टेक अतिशय अजांत्यपणाने झालेली आहे बट यू मस्ट नॉट हाईड इट फ्रॉम युअर मदर पण तुझ्या आईपासून तू लपू नकोस इफ रिक्वायर्ड आय विल कम टू युअर प्लेस टू टॉक टॉक टू अंटी जर शक्य असेल तर मी तुझ्या आईला भेटण्यासाठी मावशीना भेटण्यासाठी येतो बट फर्स्ट कम विथ मी लेट लेटस्ट राईट लेटर टू अवर लायब्रेरियन विथ अ कॉफी टू द प्रिन्सिपल तर आपण एक पत्र लिहूया आणि आपल्या ह्या लायब्रेरियन ज्या आहेत ज्या ज्या ग्रंथपाल आहेत जे ग्रंथपाल आहेत त्यांना आणि आपल्या हेड मास्टर साहेबांना आपण ते पत्र देऊया संकेत सेड यू ऑलवेज कम आउट रिजनेबल सोल्युशन आय विल डू ॲज यू हॅव टोल्ड मी ठीक आहे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे आपण जसं तू म्हणतोय तसं आपण करूया इट साऊंड्स क्वाईट लॉजिकल व्हा डोंट यू कम होम सो दॅट आय कॅन आय गेट कॉन्फिडन्स टू टॉक टू मम्मी तू बोलतो आहेस ते बरोबर आहे पण एक काम कर ना यार माझ्यासाठी तू घरी आलास तर त्या ठिकाणी आईला जरा तू व्यवस्थित सांगू शकशील कुणाल सेड आय विल हॅव टू इन्फॉर्म माय मदर टू मी माझ्या आईला पण त्या ठिकाणी सांगेल अदरवाईज शी विल बी वरीड बट आवर फर्स्ट जॉब इज टू राईट द लेटर पण पहिलं आपलं काम आहे त्या ठिकाणी आपण पत्र लिहूया uh, सं संकेत सेड साकेत सेड ओ ओके थँक्यू सो मच आभारी आहे कुणाल सेड इट विल बी माय प्लेझर्स इफ आय कॅन हेल्प यू सॉल्व युअर प्रॉब्लेम तुझा स प्रश्न जर मिटत असेल तर मला त्या ठिकाणी आनंदच आहे आणि अशा पद्धतीने हे दोन मित्र जे आहेत ते त्यांनी ती समस्या जी आहे ती सोडवलेली आहे एक डायलॉग जो आहे त्यांच्यामधला आपण तो बघितला ए फाईव्हमध्ये आहे द बेस्ट पनिशमेंट इज फॉरगिवनेस तर सगळ्यात चांगली पनिशमेंट जी असेल तर ती आहे माफ करणं माफ करून टाकणं डिस्कस द सेंटेन्स इन द लाईट ऑफ द टेक्स्ट यू हॅव रीड यू कॅन मेक यूज ऑफ द फॉलोईंग पॉईंट्स तर आपल्याला सगळ्यात चांगली पनिशमेंट काय तर माफ करणार सोडून द्या फर्गिवनेस प्रोव्हाइड्स अपॉर्च्युनिटी टू चेंज द बिहेवियर माफ करण्यामुळे त्या ठिकाणी एक संधी मिळते की त्या ठिकाणी जी वर्तवणूक आहे वागणूक आहे ती बदलू शकते फर्गिवनेस लीड्स टू रिपेंटन्स त्या ठिकाणी कदाचित माफ करण्यामुळे त्या ठिकाणी पश्चाताप त्या ठिकाणी जो आहे तो होऊ शकतो अ पर्सन मे कमिट अ मिस्टेक क्राईम इम्पल्सिव्हली ऑर अंडर द फोर्स ऑफ स्ट्रॉंग इमोशन कदाचित भावनेच्या आरी जाऊन त्या ठिकाणी एखादी व्यक्ती चूक करत असते एखादा गुन्हा गुन्हा होत असतो तर त्या भावनेच्या भरात हे सगळं घडलेलं असतं तर अशा माणसांना आपण माफ करून द्यावं हे त्या ठिकाणी म्हटलं आहे फॉरगिवनेस म्हणजे माफी द्यावी क्षमा करावी ज्याला आपण म्हणतो क्षमाशीलता जी आपण आहे तर त्याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे तर नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड ॲज द सेइंग गोज ह्या जगात कोणीही परफेक्ट नाही आहे असं म्हणतात की टू एर इज ह्युमन अँड टू फर्गीव इज डिवाइन चुका करणं हा माणसाचा धर्म आहे आणि टू फर्गीव इज डिवाइन आणि क्षमा करणं हे देवाचं काम आहे कमिटिंग मिस्टेक्स इज नॉट अ क्राईम शेवटी बघा चुका करणं हे काही हे काही हा काही गुन्हा नाही आहे अंडरस्टँडिंग दॅट द मिस्टेक हॅज बीन कमिटेड इज मोर इम्पॉर्टंट दॅन मुहिंग टुवर्ड्स द पाथ ऑफ चेंजिंग बिहेवियर या ठिकाणी शेवटी माझ्याकडनं चूक झालेली आहे हे मला कळणं हे अतिशय महत्त्वाचं असतं मुहिंग टुवर्ड्स द पात ऑफ चेंजिंग बिहेवियर आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी मला बदलायचं आहे की माझ्याकडनं चूक झालेली आहे यापुढे मी असं करणार नाही हे आपल्या आपल्याला पटलं पाहिजे इनफॅक्ट आयडेंटिफाईंग द मिस्टेक रेकग्नायझिंग इट ॲज अ मिस्टेक इज नेसेसरी फॉर अ पर्सन टू रिफॉर्म तर त्या ठिकाणी चूक कळणं चूक समजून घेणं आणि आपल्याला बदलायचं आहे हे त्या माणसाने ठरवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं अँड इफ वी कॅन बी सक्सेसफुल इन हेल्पिंग अ पर्सन टू रिफॉर्म हीज ऑर हर कॅरेक्टर बाय ग्रँटिंग फॉर गिवनेस इट ऑल्सो हेल्प अस टू कम आउट ऑफ अ सेन्स ऑफ गिल्ट जर कदाचित अशा पद्धतीने जर आपण त्याला माफ केलं तर एखाद्या वेळेला त्या ठिकाणी पश्चातापणा पश्चातापामुळे त्या ठिकाणी त्याला एक गिल्टी वाटतं अतिशय वेगळं वाटतं की बाबा आपण चूक आपल्याकडला चूक झालेली आहे आणि तो म्हणून सुधरू शकतो ही ऑर शी हॅज फॉल फॉलन डाऊन कदाचित एखाद्या वेळेला त्याच्याकडनं चूक भरू शकते वी कॅन बी द फॅसिलिटेटर्स फॉर हिम ऑर हर टू गेट अप अँड स्टार्ट फ्रेश आणि आपण त्याला जर माफ केलं तर कदाचित तो पुन्हा एक नवीन सुरुवात करू शकतो तर त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे मोर ओवर रिव्हेंज कॅन नेवर वाईप आऊट क्राईम बट इट कॅन डेफिनेटली इनक्रीज हॉस्टिलिटी कुठलाही बदला जो आहे बदला जो आहे रिव्हेंज जो आहे त्यामुळे त्या ठिकाणी गुन्ह्याचं प्रमाण कमी होऊ शकत नाही इट कॅन डेफिनेटली इन्क्रीज हॉस्टिलिटी त्याच्यामुळे उलटे भांडणं वाढतात तर बदला हा कुठलाही म्हणजे बदल्याची आग ज्याला आपण म्हणजे म्हणतो किंवा अशा प्रकारे चुकीचा विचार करणं किंवा हिंसक वृत्ती बाळगणं ही केव्हाही हानिकारक असते फर्ग्युनेस ऑल्सो हेल्प अस टू कम आउट ऑफ अ फिलिंग ऑफ गिल्ट आणि म्हणून त्याने म्हटलं आहे की त्या ठिकाणी माफ करावं क्षमाशील राहावं आणि जेणेकरून त्या ठिकाणी माफीमुळे त्या ठिकाणी संबंध मात जे आहेत ते पुन्हा पूर्ववत होऊ शकतात बट अ हार्ड कोर क्रिमिनल हू हार्म्स इनोसंट पीपल नोईंगली अँड इंटेन्शनली शुड नॉट बी स्पेड जस्ट बाय फॉर पण अतिशय खूपच एक अतिशय नालायक व्यक्ती आहे हार्ड कोर क्रिमिनल आहे की जो अतिशय निघृण गुन्हेगार आहे अतिशय निघृहण हत्या करणारा आहे अशांना मात्र माफ करू नये म्हणजे चूक किती गंभीर आहे ते सुद्धा बघितलं जावं नाहीतर अशा पद्धतीने जर आपण प्रत्येकाला माफ करत गेलो तर उद्या कदाचित आपल्याला पण ते धोक्याचं ठरू शकतं तर काही ठिकाणी कायदासुद्धा महत्त्वाचा असतो काही ठिकाणी पनिशमेंट महत्त्वाचे असते काही ठिकाणी संबंध महत्त्वाचे असतात काही ठिकाणी क्षमाशीलता महत्त्वाची असते तर प प्रसंग पाहून त्या ठिकाणी आपण वागायला हवं आणि त्या पद्धतीने आपला निर्णय जो आहे तो घ्यायला हवा आणि आपण शेवटचा टॉपिक बघूया काय आहे तो प्रोजेक्ट दिलेला आहे

गोष्टी तुम्हाला शोधायच्या आहेत देअर आर मेनी स स्टोरीज दॅट यू माईट हॅव रीड इन युअर हिस्ट्री बुक्स अशा अनेक कथा आपण इतिहासात पण वाचल्या असतील बघितल्या असतील वन द स्टोरीज ऑफ अलेक्झांडर अँड पोरस फाईन ॲट फाईव्ह स्टोरीज अँड राईट देअर समराईज व्हर्जन्स इन युअर नोटबुक तर अलेक्झांडर आणि पोरस अशा याच्या कथा काही आहेत आपल्याकडे कमीत कमी चार पाच कथा आपण त्या ठिकाणी शोधा त्याची समरी त्याचं एक सारांश त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे त्या अशा कथांचा की ज्या ठिकाणी माफ करण्यात आलेला आहे त्या चुक चुकीला माफी मिळालेली आहे आणि सोडून देण्यात आलेलं आहे असे काही तर या पद्धतीने आपण हा टॉपिक जो आहे तो पूर्ण केलेला आहे आणि आपला मिसेस ॲडिस हा टॉपिक संपलेला आहे आपण आता पुढच्या टॉपिककडे बोलूया थँक्यू